कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान कृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। त्याला कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने देखील ओळखलं जातं। भगवान कृष्णांच्या भक्तासाठी जन्माष्टमीचा सण खूप महत्त्वपूर्ण असतो। हा सण कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरा केला जातो। जन्माष्टमीचा सण देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो। हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी शासक कृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता। यावर्षी रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी जन्माष्टमीच्या रात्री येत आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री 12 वाजता कृष्णांचा जन्म झाल्यानंतर प्रसाद खाऊन उपवास सोडला जातो। तर यंदा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:37 सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 9:14 समाप्त होईल। तर शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता, त्यामुळे 6 सप्टेंबर रोजी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत। तर 6 सप्टेंबर रोजी सकाळपासून उपवास धरायचे। तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा प्रत्येक जण धरतो, परंतु ज्यांना काही कारणास्तव उपवास धरणं शक्य नसेल तर त्यांनीही किंवा उपवास धरणाऱ्यांनी असे प्रत्येकाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही चुका करणं टाळलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागणार आहे। त्यासाठी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची परिपूर्ण माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओतून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता। भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतात आणि जन्माष्टमीचे व्रत करतात। आपल्या वेद आणि पुराणामध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत। ब्रह्मवैवर्त्य पुराणात सांगण्यात आलं आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करणाऱ्या भारतवर्षात राहणाऱ्या व्यक्ती 100 वर्षांच्या 100 जन्मांच्या पापांपासून मुक्त होतात। दुसरीकडे गर्भवती महिलांनी जर हा उपवास केला तर भविष्य पुराणात असं सांगितलं आहे की जन्माष्टमीचे व्रत केल्याने तिचे गर्भ पोटामध्ये व्यवस्थित राहते आणि बाळ योग्य वेळी जन्माला येते। त्यामुळे जन्माष्टमीचा उपवास तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा। जन्माष्टमीच्या उपवासाबद्दल विशेष माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। जन्माष्टमीच्या व्रताच्या दिवशी तुम्ही नामस्मरण करायचं आहे। नामस्मरण करण्याबाबत म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम मिळतात। त्यातही श्रीकृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण रात जप आणि ध्यान यांचे विशेष महत्त्व आहे। जर तुम्हीही जन्माष्टमी धूमधडाक्याने साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर जागून श्रीकृष्णांचे भजन करा। असं केल्याने तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होतात। तुम्ही जर उपवास धरला नसेल, तुम्हाला जर उपवास शक्य झाला नसेल तर जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनाम याचं पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता। ओम नमो नारायणा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा अशा तुम्ही श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करू शकता। कारण की तुम्ही उपवास जरी नाही केला तरी, तुम्ही नुसता जप केला तरी त्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील। जन्माष्टमी उपवासासंबंधी भविष्य पुराणात असं लिहिलं आहे की जन्माष्टमीचा उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही। जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही। जन्म घेणाऱ्या गर्भाला देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। जन्माष्टमीच्या उपवासाबाबत मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्मसोहळा साजरा करावा आणि विधिवत पूजन करावं। एकादशीचा उपवास आपण सगळेजण करतो किंवा बरेच जण करत असतील तर एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत दैवी वरदान आहे। म्हणून आपण प्रत्येकजण एकादशीचा उपवास करतो। ज्यांना शक्य नाही ते आषाढी एकादशी आणि देव उठणी एकादशीचा उपवास तर तुम्ही नक्की करत असाल। परंतु एका जन्माष्टमीचा उपवास केल्याने हजार एकादशीचे उपवास करण्याइतकं महत्त्व या जन्माष्टमीच्या उपवासाला आहे। जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीचा उपवास आणि सुद्धा शुभ फळ मिळवू शकता। त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास हा नक्की करा। जन्माष्टमीच्या व्रतामध्ये संयम ठेवला पाहिजे। एकादशीला जो संयम ठेवला जातो त्यापेक्षा अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासात पाळला पाहिजे। बाजारातील उघड्यावरचे पदार्थ खाणं असंही धोकादायक असतंच, पण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा। बाहेरचे चटपटीत पदार्थ, चहा, नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडा
हातात टाकू नये. दररोज अन्न आणि पाणी ग्रहण करतोच, पण या दिवशी देवाच्या भक्तीचा रस प्यावा. जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीही तुम्ही काही चुका करू नये. त्यातली पहिली चूक म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे. दुसऱ्या स्त्रीबद्दल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीबद्दल मनामध्ये चुकीचे विचार आणू नयेत. या व्रताच्या दिवशी शरीराबरोबर मनाचीही शुद्धता हवी. त्यानंतरची गोष्ट म्हणजे या दिवशी तुळशीची पाने चुकूनही तोडू नयेत. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार मानलं जातात आणि तुळशी ही विष्णूंना खूप प्रिय आहे. अशा वेळी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विसरूनही तुळशीची पाने तोडू नयेत. श्रीकृष्णांच्या पूजेत अर्पण करण्यासाठी तुम्हाला जे तुळशीपत्र हवं आहे ते एक दिवस आधीच तुम्ही तुळशीपासून तोडून ठेवायचं आहे. कारण की तुळशीची पानं कधीही श्री मानली जात नाहीत. जसं की आपण एकादशीला तुळशी तोडत नाही, एकादशीला जसं तुळशी माता हे निर्जला व्रत करते, त्याचप्रमाणे तुम्ही जन्माष्टमी दिवशीही तुळशीचं व्रत असतं, त्यासाठी तुम्ही तुळशीची पानं या दिवशी चुकूनही तोडायची नाहीत. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी भात खाऊ नये. तुम्ही उपवास जर करत नसाल तर ज्याप्रमाणे एकादशीला भात खाणं वर्ज्य मानलं जातं, त्याचप्रमाणे जन्माष्टमीलाही उपवास नसला तरी तुम्ही भात खाऊ नये. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सात्विक आहार घ्या. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी फक्त सात्विक अन्नच खावे. लसूण कांदा या दिवशी जेवणात वापरू नये. कारण की लसूण कांदा हा तामसिक वर्गात ठेवला जातो. त्याचवेळी मांस आणि मद्य सेवन करू नये. यानंतरची गोष्ट म्हणजे गायीचा छळ करू नये. आपल्या बाळकृष्णाला कान्हाला गाय खूप आवडते. लहानपणी तो गुराख्यांसोबत गायी चरायला जात असे. म्हणून जन्माष्टमी किंवा इतर कोणत्याही दिवशी गाय आणि वासरू यांना मारू नये, अन्यथा कृष्ण रागवेल. गायींची सेवा केल्याने कृष्ण लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे तुम्ही या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घाला किंवा एखादी तुम्ही पोळी चपाती खाऊ घाला, परंतु या दिवशी तुम्ही गायींना अजिबात मारायचं नाही. त्यानंतरची चूक म्हणजे कोणाचाही अपमान करू नका. भगवान श्रीकृष्णांसाठी गरीब श्रीमंत सर्व भक्त सारखेच असतात. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विसरूनही कोणाचा अनादर किंवा अपमान करू नये. कोणत्याही गरीब व्यक्तीचा अपमान केल्याने श्रीकृष्णांना राग येऊ शकतो. तसेच जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळगोपाळांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल आणि खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर जन्माष्टमीला कानाला केशर मिश्रित दुधाचा तुम्ही अभिषेक करू शकता. हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णांसोबत तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा. असं म्हटलं जातं की या दिवशी असं केल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळते. यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर तीही संपते. भगवान श्रीकृष्णाला पितांबरधारी असं देखील म्हटलं जातं. अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचं पूर्ण फळ मिळवण्यासाठी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून पिवळी फळे, पिवळी फुले, पिवळी मिठाई लड्डू गोपाळांना अर्पण करावी. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.